स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता. यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता. तसे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिला आहे. भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. या घटनेनंतर IPS अधिकारी डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत. बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्याच सुमारास दगडफेकीचा प्रकार घडला. तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले. मग यामागे कोण आहे? 8 दिवसात 18 ते 22 जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या. अन्यथा भारतभरात साधू संत विविध आखड्यांचे महंत वारकरी संप्रदाय 500 नागा साधूसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिलाय. भिवंडीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांनाही निवेदन देण्यात आले आहे. मुंबई महानगराची अर्थव्यवस्था ही 150 ते 200 बिलियन डॉलर पर्यंत आहे. 2030 पर्यंत अर्थव्यवस्था 300 बिलियन डॉलर तर 2047 पर्यंत 1.50 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेणार असल्याचा निर्धार नीती आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर BVR सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महानगर हे मेगासिटी बनू शकत असल्याचे मत देखील त्यांनी मांडले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सुब्रमण्यम यांचे 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचे योगदान या विषयावर टिपटॉप प्लाझा येथे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले की मुंबई महानगराचा विकास करताना शाश्वत विचार केला जाणार आहे. सध्या लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियो ही 3 ग्लोबल शहरे आहेत. आज अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम क्रमांकावर आहे. भविष्यात विकसित महाराष्ट्राची योजना बनवली जाईल. हे राज्य विकसित महाराष्ट्र असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर नीती आयोगाच्या प्रमुख अर्थव्यवस्था सल्लागार एना रॉय यांनी सांगितले की मुंबई महानगराचा विकास करताना विविध प्राधिकरणांना समन्वयाने काम करावे लागेल. मुंबई महानगरातील खाजगी क्षेत्रातून 10 ते 11 लाख कोटीची गुंतवणूक होऊ शकते इतकी या प्रदेशाची क्षमता आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी प्रस्तावित केले. यावेळी कार्यकारिणी सदस्य सुजय पत्की, कार्यकारी संचालक डॉक्टर जयंत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. राज्याला हादरून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली. त्यानंतर आता या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना महत्वाचे निर्देश दिले. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या एन्काउंटरचे समर्थन केले आहे. शर्मिला ठाकरे यांनी अक्षय शिंदे चकमक प्रकरणात जखमी पोलीस निरेश मोरे यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की मला एक मेसेज आला आहे, तो वाचून दाखवते. एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन. जाणून बुजून एन्काउंटर केले असेल तर पोलिसांचे डबल अभिनंदन. ते एन्काउंटर कसेही असले तरी महिलांवर अत्याचार एवढे वाढले आहेत की जोपर्यंत कायद्याचा असा धाक निर्माण होत नाही तोपर्यंत अशा गोष्टींवर वचक बसणार नाही. असे एन्काउंटर वरचेवर झाले पाहिजेत असे मत आहे असे शर्मिला ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. पोलिसांचे खास अभिनंदन करण्यासाठी आले आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची व्यक्ती किंवा राज ठाकरे यांची पत्नी म्हणून बोलत नाही. मी एक महिला म्हणून बोलत आहे. मी तमाम महिलांच्या बाजूने बोलते. आमच्या इतकी असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे की दररोज अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अत्याचार खून वाढले आहे. त्यामुळे महिलांची प्रतिनिधी म्हणून बोलत आहे. राजकारणी काय बोलतात, विरोधक काय बोलतात, न्यायालय काय म्हणते, मला त्याच्याशी काही घेणे घेणे नाही. मला पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते. पोलिसांनी एन्काउंटर करून चांगले केले असे स्पष्ट मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई, बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या स्टेम प्राधिकरण आणि महापालिकेच्या स्वतःच्या पाणी योजनेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामामुळे ठाणे घोडबंदर कळवा या भागात पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार असून या बंदमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहरात सध्यास्थिती 4 स्त्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणाकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या 28 लाखांच्या घरात गेली असून वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्याने ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. अशा प्रकारे येत्या शुक्रवारीही ठाणेकरांना पाणी टंचाईला समस्येला सामोरे जावे लागणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून पाणी योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणे आणि पिंपळास येथे शुद्ध पाणी वाहून नेणारी 1530 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच महापालिका स्वतःच्या योजनेतील PC आणि टेमघर शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्र आणि पंपिंग यंत्रणेच्या देखभाल दुरुस्ती व इतर तातडीची कामे करणार आहे. या दोन्ही कामासाठी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते शनिवारी 28 सप्टेंबर रोजी सकाळी 9 या वेळेस स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामध्ये घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतुपात, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धाचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागांचा समावेश आहे. या बंदमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बाळकुंभ येथील धर्मवीर आनंदीगे तरण तलाव मागील 2 वर्षापासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत. हा तलाव 1 ऑक्टोबरपर्यंत खुला न केल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू असा इशारा आमदार केळकर यांनी दिलाय. गेली 2 वर्ष बंद असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या बाळकुंभ येथील तरण तलावाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसह केली. 30 कोटी खर्च करून उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचे उद्घाटन 2022 साली झाले. मात्र यावर झालेल्या कोट्यवधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता. शिवाय गेली 2 वर्ष त्याचा वापर करण्यास खुला करण्यात न आल्याने ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत. या तरण तलावाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी गेल्या 2 वर्षात 4 ते 5 वेळा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. तसेच झालेल्या कामाबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबत संताप व्यक्त केला होता. श्री केळकर यांनी केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना चांगले झापले असून काही त्रुटी शिल्लक असून या कामाबाबतच्या कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. तसेच येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत हा तरण तलाव खुला करावा अन्यथा नागरिकांना घेऊन त्याचा वापर सुरू करू असा इशारा श्री केळकर यांनी दिला आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.